कोल्हापूर सांगलीला पुराचा धोका, पंचगंगा आणि कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। ठाण्यासह कल्याण डोंबिवलीतही मुसळधार, रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम। क्यों मला याच्यात आग टाकणार? आज कोणते कैदी त्यांच्या हातानं मला आग सुद्धा मारायची अशी रात्रीची आलेली माहिती मारायची। जेलमध्ये टाकून मला मारण्याचा फडणवीसांचा डाव, कोर्टाच्या वॉरंटवरनं जरांगेंचा गंभीर आरोप, तर 13 ऑगस्ट पर्यंत उपोषण स्थगित करणार। अजित पवारांना अडकवण्यासाठी अनिल देशमुखांवर होता दबाव, अन्निस संस्थापक श्याम मानवांचा गंभीर आरोप, दादांना अडकवण्यासाठी देशमुखांना अॅफिडेव्हिट कोणी दिलं याची चर्चा। मध्यरात्री अजितदादांनी घेतली अमित शहांची भेट, विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांची गरज, टीका टाळण्यासाठी भाजप नेत्यांची संघाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावर विमानाचा भीषण अपघात, विमानाला अपघातानंतर आग, दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू। आणि सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, मुंबईत सोनं 3000 रुपयांनी स्वस्त, आजचा दर 69,000 वर तर चांदी 85,000 वर।